गेले 21-22 दिवस मी इथं अडमित आहे. मी वाठार किरोलीची आहे. सह्याद्री कारखाने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची वाईस चेअरमन आहे. आणि माझा रिपोर्ट मला ताप आला म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच ताप आला म्हणून आम्ही जून चेक केलं. कृष्णेलाच आलं आणि चेक केलं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्या लगेच संध्याकाळी आम्ही ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यापासून खरोखरच सांगायचं म्हटलं तर मी येताना विचार करत होते की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळं आणि अतुलबाबांची हे झालं त्यामुळं जावं का न जावं पण सगळ्यांना फोन केला. सगळ्यांनी असे रिझल्ट दिले की तुम्ही कृष्णाचारी टेबलशिवाय कुठंही जाऊ नका. आम्ही विचार केला सह्याद्रीला जायचं का सातारला जायचं पण सगळ्यांनी जायला की कृष्णाचारी टेबलशिवाय तुम्ही कुठंही जाऊ नका. आणि मग धाडस करून मी आम्ही इथं ॲडमिट झालो. आमचे 8 मेंबर इथं ॲडमिट होते. आठ मेंबर आम्ही ॲडमिट होतो. सगळ्यांना एवढी उत्तम ट्रीटमेंट दिली गेली. एवढं सुंदर ट्रीटमेंट दिलं गेलं की मला वाटलं पण नाही की एवढं सुंदर आमचं सेवा होईल. आणि इथल्या खरं तर चेअरमननी हे जे घेतलं आहे खूप स्तुत्य आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे आणि एक चांगल्या प्रकारचं आहे. आणि इथल्या ज्या डॉक्टरांनी आमच्यासाठी कष्ट घेतले माझे ॲक्च्युली दिवस जास्ती बदलले. इन्फेक्शन जास्ती होतं. मी डॉक्टरांना विचारायचे डॉक्टर मला लवकर सोड. डॉक्टर म्हणायचे मग आजी तू शांत बस तुला मी सोडणार पण कधी तुझं संपूर्ण क्लिअर झाल्यानंतर. मग मला धीर आला की डॉक्टर आपल्याला बरं करूनच पाठवणार. पण नंतर सिस्टर लोक असतील डॉक्टर्स लोक असतील मावशी असतील किंवा मामा असतील सगळ्यांनीच कुठल्याही गोष्टीची आमची हयगय केली. खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आमची आम्हाला घरची आठवण पण येऊन गेली. आम्ही जरी एकटा असलो तर सिस्टरला म्हणलं आम्हाला कर म्हणून आम्ही हे मावशी बोला म्हणायची. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने आम्हाला सेवा दिली. त्यातून आम्हाला जीवदान दिलं. सगळ्यांना बरं केलं. सगळ्यांच्या वतीनं आजपर्यंत जेवढे लोक सगळे बरे झालेत त्यांच्या वतीनं मी सगळ्यांचे चर्मन साहेबांचे आणि सगळ्या